पत्रकार बंधू आणि भगिनी, आमच्या विनंतीस मान देऊन आपण आज या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे। आज या ठिकाणी वार्ड क्रमांक 63 येथील ज्येष्ठ नागरिक तुरुंगा केंद्र हा आपल्यापुढे विषय आहे। सन 2017 रोजी हे विरुंगा केंद्र बांधण्याबाबतचं पत्र आम्ही महापालिकेला दिलेलं होतं। वार्ड क्रमांक 63 महाराजा ज्येष्ठ नागरिक विरुंगा संस्था या संस्थेने स्थानिक नगरसेविका दयावती संपत शेवाळे यांना पत्र दिलं। त्या संस्थेने त्याच्यानंतर दयावती संपत शेवाळे यांनी तो विषय महासभेमध्ये मांडला, ठराव मांडल्यानंतर तो मंजूर झाला। त्याच्यानंतर टेंडर प्रक्रिया सुरू झाली, त्यानंतर 25 लाखाच्या वरती याचं GST मुळे बजेट जात असल्यामुळे तो विषय स्टँडिंगला सुद्धा आला। स्टँडिंगला विषय आल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा तो मंजूर झाला। मला वाटतंय विरुंगा केंद्राचं 1 ते 2 वेळा टेंडर झालं, अगोदर टेंडर कुणी भरलेलं नव्हतं। 2 वेळा टेंडर झालं आणि 2 वेळा टेंडर झाल्यानंतर तिसऱ्यांदा ते भरलं गेलं आणि कामही सुरू झालं। रितसर संपूर्ण परमिशन घेतल्यानंतर स्टँडिंगला विषय झाल्यानंतर अग्रीमेंट वगैरे झाल्यानंतर त्याची वर्क ऑर्डर मिळाली आणि वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर ते काम चालू केलं। निवडणुकीच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर ती वर्क ऑर्डर होती। संबंधित अधिकाऱ्यांनी ताबडतोब काम चालू करायला सांगितलं, त्या ठिकाणी तशा प्रकारे काम चालू करण्याच्या बाबतीमध्ये बोर्डही लावण्यात आला। त्याचं त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते भूमिपूजन झालं। जवळजवळ 60 ते 70 लोक भूमिपूजनासाठी त्या ठिकाणी गार्डनमध्ये उपस्थित होते। मग त्यात महिला असतील, जेंट्स असतील आणि अशा प्रकारे त्याचं भूमिपूजन झाल्यानंतर काम झालं न काम चालू केल्यानंतर 7 ते 8 दिवसानंतर ते काम आता आपल्याला छायाचित्र त्याच्यामध्ये आपल्याकडे सगळ्यांच्याकडे दिलेले आहे। त्याचं पायाभरणी वगैरे सगळी झाल्यानंतर तिथं कॉलम उभे राहिले आणि कॉलम उभे राहिल्यानंतर महापालिकेने ते काम थांबवायला सांगितलं। जवळजवळ ते काम 1.5 महिना थांबलं। नंतर परवाच्या महासभेच्या वेळेला स्थानिक नगरसेविका दयावती शेवाळे यांनी लक्षवेधी सूचना मांडल्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आदल्या दिवशी म्हणजे रविवारी संध्याकाळी गार्डनमध्ये आले। त्या ठिकाणी मला म्हणजे स्थानिक नगरसेविका आणि मला बोलवलं त्या ठिकाणी आणि संबंधित ठेकेदाराला ताबडतोब काम चालू करण्याच्या त्या अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या। काम लगेच दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी चालूही झालेलं आणि परत 5व्या दिवशी परवा दिवशी सदरचं काम परत थांबवायला सांगितलं की काम चालू करायचं नाही म्हणून आणि तिथं अधिकाऱ्यांनी उभं राहून ते काम थांबवलं। खरं असतंही भारत देशामध्ये अशी एक आपली महानगरपालिका आहे की ज्येष्ठ नागरिक विरुंगा केंद्र फक्त आणि फक्त मुंबई महापालिकेमध्ये आहे। म्हणजे एक विरुंगा केंद्र जे आहे हे आपल्या महापालिकेचं तसं देशामध्ये लँडमार्क आहे। कुठल्याही बाकीच्या महापालिकेमध्ये देशामध्ये विरुंगा केंद्र हा
हा शक्यतो शब्दच नाही ज्येष्ठ नागरिकांचा, पर आपल्या महापालिकेमध्ये आहे. 2012 साली सुद्धा महापालिकेने प्रत्येक गार्डनमध्ये विहंगा केंद्र असावं असं ठरलं असताना सुद्धा या ठिकाणी विहंगा केंद्राचं काम पहिल्यांदा 50% झाल्यानंतर ते थांबवलं, दुसऱ्यांदा त्याचं जवळजवळ 20% अजून काम झालं, म्हणजे 70% काम झालं. असं असताना सुद्धा परत अधिकाऱ्यांनी ते थांबवलं गेलं. हे सेक्टर 17 मधील वार्ड क्रमांक 63 मधील ज्येष्ठ नागरिकांचं दुर्दैव असं मी समजतो, कारण विहंगा केंद्र हे ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी एक मंदिर आहे. कारण 1984-85 साली सेक्टर 17 हा डेव्हलप झाला आणि 84-85 साली या ठिकाणी आलेली लोक आज ते जवळजवळ 80-90% सिनियर सिटीजन झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी सेक्टर 17 एक फूट सुद्धा जागा शिडकोनी त्या काळामध्ये सोडलेली नाही, फक्त गार्डन आणि ग्राउंड आहे. आणि म्हणून या ठिकाणी विहंगा केंद्र बांधण्याचा प्रयत्न गेले 10-15 वर्ष मी करत होतो, परंतु त्याला आत्ताचं कुठेतरी यश आलं. आणि काही राजकीय द्वेषापोटी काही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, काही ठराविक लोक 20-25 लोक त्या ठिकाणी उभी केली आणि ते सदर्थ विहंगा केंद्र की या ठिकाणी नको, या ठिकाणी युरिनेबल असेल, म्हणजे संडास बाथरूम वगैरे असेल, त्याचा वास वगैरे इतर बिल्डिंगमध्ये येईल, बाजूलाच विज्ञान बिल्डिंग आहे, त्या विज्ञान बिल्डिंगमध्ये खाली कुटुंब राहतं ग्राउंड फ्लोअरला, त्यांचं असं म्हणणं की जर हे विहंगा केंद्र बांधलं तर आमच्या रूमचा किंवा आमच्या बिल्डिंगचा व्ह्यू जाईल. खरं तर विहंगा केंद्र आणि विज्ञान बिल्डिंग याच्यामध्ये 90 फुटाचं अंतर आहे आणि 90 फुटाचं अंतर असताना सुद्धा मी त्या संबंधित कुटुंबाला ज्यावेळेला माझ्याकडे आले तर मी त्यांना सांगितलं, संबंधित त्या बाजूला तुमच्या बिल्डिंगला लागून जर एखादा प्लॉट असता आणि तिथं 7 माळ्याची बिल्डिंग झाली असती तर काय केलं असतं आपण? नाही म्हणले. आमच्या वडिलांनी गार्डन बघून हा फ्लॅट खाली म्हणजे त्या ठिकाणी घेतला, ठीक आहे, परंतु त्यातलं दोघांच्या मधलं अंतर हे 90 फुटाचं आहे. आणि ह्या गोष्टी अशा होत असताना काही राजकीय नेत्यांनी त्यांना हाताशी धरलं आणि सदर्थ विहंगा केंद्राचं काम थांबवण्याचं काम त्याने केलेलं आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही आपली पत्रकार परिषदेत घेतलेली आहे. इलेक्ट्रिक मीडिया असो, पत्रकार असो, या अशा कामासाठी हा एक तिसरा डोळा समजला जातो. कारण हे काम करायचं असेल अशा पद्धतीचं जो काही चुकीचं करत असेल तर त्याला कुठे नाही कुठेतरी वाचा फोडायला लागेल आणि म्हणून ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. राजकीय पक्ष कोणता आहे? BJP, काँग्रेस, राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे, कोणता राजकीय पक्ष आणि पदाधिकारी? महानगरपालिकेचं पत्र उल्लेख आहे ना, काम थांबवण्याचं जे मला पत्र दिलेलं आहे महापालिकेने, त्या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की पालकमंत्र्यांच्याकडे काही राजकीय म्हणजे काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी निवेदन दिलं आणि निवेदन दिलं म्हणून त्याची सखोल चौकशी होईपर्यंत सदरचं काम थांबवावं. सर, आपण बोललात महासभेत लक्ष आले, त्यानंतर काही अधिकाऱ्यांचं विजिट केलं, ते अधिकारी आपल्या महापालिकेचे होते,
अधिकारी सुरेंद्र पाटील आणि शिंदे या शेती या बाबतीत मी खुलासा करू इच्छितो. सन्माननीय महानगरपालिकेचे आयुक्त आदरणीय मिसाळसाहेब यांचं आणि माझं या संदर्भात दोन वेळा बोलणं झालं. ज्यावेळेस आदरणीय आयुक्तांना महासभेच्या माध्यमातून एखादी लक्षवेधी एका विशिष्ट विषयाच्या संदर्भात घेतली जाते अशी कुणकुण लागली, त्यावेळेस त्यांनी साहजिकच माझ्याशी संपर्क साधला आणि मी त्यांना त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. एखादी विरंगुळा केंद्रासारखी ज्येष्ठ नागरिकांसाठी बांधणारी इमारत जर 70% पूर्ण होत असेल, तिचा कार्यादेश तुम्ही दिला आहे, त्याच्यानंतर 3 महिने होऊन गेले, 3 महिन्यामध्ये तेवढं काम पूर्ण झालेलं आहे, 2019 तुम्ही त्या ठिकाणी कार्यादेश दिले, त्याच्यानंतर 70% काम पूर्ण झाल्यावरती अचानकपणे कोणाला जर जागृत होत असेल आणि चांगल्या कामासाठी जर खो घालायचा प्रयत्न करत असेल तर ते बरोबर नाही. त्यांनी ते मान्य केलं आणि त्यांनी विचारलं की त्या ठिकाणी अडचण कोणाची आहे. फोनद्वारे माझं बोलणं झालं, त्याचवेळेस आदरणीय संपतरावजी शेवाळे यांच्याबरोबर ते बोलले आणि त्यांनी सांगितलं की जे झालं ते चुकीचं झालेलं आहे. मी ताबडतोब शहर अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांना त्या ठिकाणी पाठवतो आणि काम चालू करण्याचे आदेश देतो आणि त्या पद्धतीनं त्यांनी त्या ठिकाणी आदरणीय सुरेंद्र पाटील शहर अभियंता, आदरणीय ए बी शिंदे कार्यकारी अभियंता त्यांना त्या ठिकाणी पाठवलं आणि त्यांनी काम करण्याचे आदेश दिले. परंतु ज्या पद्धतीनं या निवेदन आम्हाला प्राप्त झालेलं आहे त्या निवेदनामध्ये स्पष्ट असा उल्लेख केलेला आहे की पालकमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळं किंवा त्या ठिकाणी असणारे काँग्रेसचं नेतृत्व त्यांच्याकडे गेलं, त्यांनी त्यांना भेट घेतली आणि जेव्हा आम्ही माहिती घेतली तर 4-5 लोकांचा विरोध, परंतु त्या ठिकाणी 250 ते 300 ज्येष्ठ नागरिकांचं निवेदन केलेलं असताना, मागणी केलेली असताना जर एखादी महानगरपालिकेचं चालू असलेलं काम, हिताचं काम, ज्येष्ठ नागरिकांचं काम त्या ठिकाणी बंद पडत असेल तर याच्यापेक्षा खेदजनक कोणतीही गोष्ट नाही. आणि म्हणून आदरणीय संपतराव शेवाळे असतील, त्यांनी लक्षवेधी टाकण्याचा प्रयत्न केला, लक्षवेधी टाकल्यानंतर परत काम जे बंद पडलेलं आहे ते चालू झालं आणि चालू झालेलं काम जर परत बंद पडत असेल तर ही ज्येष्ठ नागरिकांवरती फार मोठे अन्याय आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. आणि त्याच्यासाठी जो आपला इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, आपला सोशल मीडिया आहे, यांनी आदरणीय संपतराव शेवाळे असतील, दयावंती शेवाळे असतील, या कामी आपली मदत व्हावी हा उद्देश हेतून आम्ही आपल्यासमोर आलेलो आहोत. खरंच नेहमी महानगरपालिकेमध्ये भाजपची एखादी सत्ता असताना सुद्धा तुमच्याच नगरसेवकाच्या वॉर्डामध्ये पक्षाच्या ही परिस्थिती निर्माण होते, याविषयी तुम्ही काय सर? पालकमंत्री या आमच्या पार्टीचे नाहीत, आमच्या पक्षाचे नाही आहेत आणि पालकमंत्रींनी स्पष्टपणे हा आदेश दिलेला आहे ज्याच्यावरून आज स्थगिती सरकार जो आहे, ज्यांचा उद्देश तुमच्या समोर आहेच, त्यांचा उद्देश आहे स्थगित करायचे कुठलीही चांगली कामं. आता विरंगुळा केंद्रासारख्या सिनियर सिटीजनला त्रास देण्याचं काम हे करतायत तर याच्यावरून तुम्ही समजा की आम्ही जरी तिथे सत्तेवर असलो तरी काही पालकमंत्र्याचे जे काही राईट्स आहेत त्यांनी ते असे दुर्दैवाने वापरायला नाही पाहिजे, त्यांनी ते वापरलेत. महाविकास आघाडीतले जे काही घटक पक्ष आहेत बीजेपीवर आता वरचढ ठरतात असं आपण मानायला पाहिजे का? वरचढ असं म्हणण्यात काही अर्थ नाही आहे, फक्त काही गोष्टी पालकमंत्री असल्यामुळे काही गोष्टी त्यांच्या आधिपत्याखाली येत आहेत, त्याचा दुरुपयोग करत आहेत ते. मला महानगरपालिकेने दिलेलं जे पत्र आहे, वाशी सेक्टर 17 येथील विनायकताई ठाकरे उद्यानामध्ये विरंगुळा केंद्र बांधणे या कामाबाबत कार्यादेश क्रमांक अभियंता 2026/2019 दिनांक 20/9/2019 उपरोक्त बांधकामात काही नागरिकांनी माननीय नगर विकास मंत्री तथा पालकमंत्री ठाणे जिल्हा यांच्याकडे हरकत घेतलेली आहे, त्या अनुषंगाने हरकतीची सहनिशा होईपर्यंत सदर विरंगुळा केंद्र ते काम थांबविण्यात यावे असे 2-3 वेळेचं फक्त पत्र आहे. पत्राची तारीख आहे 25 तारखेला काम चालू केलं 19 तारखेला याच महिन्यात म्हणजे 20
20 तारखेला महासभा होती आणि 19 तारखेला संध्याकाळी 7 वाजता काम चालू करायला सांगितलं. 20 तारखेच्या महासभेमध्ये ही लक्षवेधी घेण्यात आली होती. आता 20 तारखेची महासभा संपली म्हणजे काही संपलेलं नाही. जरी कोणी राजकीय द्वेषापोटी जरी हे आकस बुद्धीनं जरी काम चालू बंद करायला लावलेलं असेल, तर येणाऱ्या 4 तारखेला महासभा आहे. त्या महासभेमध्ये ती लक्षवेधी पुन्हा त्या ठिकाणी घेण्यात येईल आणि या कामाला वाचा फोडण्यात येईल हे निश्चित स्वरूपात आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो. खरंसाहेब, विषय असा आहे की जरी सिव्हिल डिपार्टमेंट इंजिनिअरिंग डिपार्टमेंट जरी वेगवेगळ्या केंद्र उभारत असेल, तरी पण त्याची शिफारसी समाज कल्याण विभागाकडे करून केली जाते. समाज कल्याण विभागाचं याच्यामध्ये काय मत आहे, म्हणजे योजना विभागाचं? त्यांचं मत जाणून घेण्यात आलं नाही, हेच तर दुर्दैव आहे. त्यांचं मत जाणून घ्यायला पाहिजे. फक्त सिव्हिल इंजिनिअरिंगचं काम पत्र देते. समाज कल्याण विभागामध्ये अभिप्रायासाठी जाते. त्या जागा किती आहे, ते आपले जे धोरण आहे त्या ठिकाणी पहिलं 2 किलोमीटरचं धोरण होतं, ते धोरण आपण बदली केलेलं आहे. त्याच्यानंतर 1 किलोमीटरचं धोरण आणलं, आता 500 मीटरचं धोरण आणलं आणि त्याची जागा कमीत कमी 4000 चौरस मीटर असावी. एवढं समाज कल्याणकडे अभिप्रायासाठी जातं. दुसरं समाज कल्याण विभागाकडे त्याचा काही संबंध येत नाही. आता याच्यामध्ये सन्माननीय आयुक्तांनी कोणाची कोणाची भूमिका ऐकून घेतलेली आहे, कोणत्या कोणत्या पद्धतीने ऐकून घेतल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा काम बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत, हे त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केल्याशिवाय आम्हाला समजणार नाही. आता एवढंच की चांगल्या कामावरती त्यांनी जे विरोधन घातलेलं आहे त्या संदर्भात आम्ही आपली भूमिका आणि आपण आम्हाला त्या ठिकाणी जागरूक नागरिकांपर्यंत पोहोचवावं अशी आमची विनंती आहे. महानगरपालिकेने धोरण घेतलेलं आहे विरंगुळा केंद्राचं 2012 साली घेतलेलं आहे. त्या ठिकाणी पहिलं धोरण जे होतं त्या ठिकाणी कमीत कमी 4000 मीटरचा प्लॉट असावा, एका विशिष्ट विभागामध्ये एकच विरंगुळा केंद्र असं, म्हणजे एका वॉर्डमध्ये असं धोरण घेतलं होतं. पहिलं 2 किलोमीटरचा फरक केला होता, म्हणजे 2 किलोमीटरचा डाया 2 किलोमीटरच्या आतमध्ये ते विरंगुळा केंद्र असं, हे महानगरपालिकेचं धोरण आहे आणि आपलं त्या ठिकाणी ते पारित केलेलं आहे. त्याच्यामुळं ते या ठिकाणी लागू होत आहे, त्याच्यामध्ये काही दुमत नाही. ये दुविधा जो आपके मन में है वो हमारे भी मन में है. इतना अच्छा काम है जो सीनियर सिटीजन के लिए किया जाता है, उसमें पेपर पढ़ने के लिए रहता है, कैरम खेलने के रहता है, चेस खेलने के रहता है, टीवी रहता है, जो घर में बैठने के बाद सीनियर सिटीजन को नहीं मिलता है. और सीनियर सिटीजन जो रहे उनकी डिमांड थी. अभी 250 लोगों ने जो अगर साइन का पेपर चालू करने के लिए कहा है, उनके कहने से उन्होंने लाया और ज़्यादा भी बढ़ा रही 30 लाख का ये काम है. और मेरे ख्याल से 70% कम्प्लीट हुआ है. 70% कम्प्लीट होने के बाद अगर जब कोई किसी से खुद के स्वार्थ के लिए ये काम बंद करता है तो ये बराबर नहीं है. इसके पीछे कारण यही है, अभी आपको क्या कारण लग रहा है, भाजपा को क्या कारण लग रहा है? भाजपा का इसमें कोई संबंध नहीं, लेकिन जो पिछले सरकार ने जो जो अच्छे काम के ठेके निकाले थे, काम निकाली थी, वो स्थगिति देने का उनका काम है. अभी भी गरज साहब ने बोला कि ये स्थगिति सरकार है. मैं यही दोहराना चाहता हूँ कि कॉरपोरेशन अभी भारतीय जनता पार्टी के महापौर, भारतीय जनता पार्टी का यहाँ पर सत्ता है, इसमें अंकुश लगाने के लिए ये काम हो रहा है. अभी भारतीय जनता पार्टी काफी आक्रामक दिख रही है हर मुद्दे को लेकर, तो क्या अब पालक मंत्री के खिलाफ या सत्तारूढ़ सरकार के खिलाफ आप लोग कोई मोर्चा निकालेंगे क्या, या कुछ इस तरह का आंदोलन करेंगे ताकि ये जनता के बीच में जाए मामला? मैं अभी स्टेप बाय स्टेप हा प्रश्न महानगरपालिकेच्या कामाच्या संदर्भात निघालेला आहे. महानगरपालिकेला सर्वोच्च सभागृह आहे. सभागृहात तो प्रश्न जर मार्गी नाही लागला तर जनता आहे, जनता जनार्दनासमोर निश्चित स्वरूपात या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल. बघा, जे काँग्रेसचे मुंबईचे जिल्हाध्यक्ष आहेत
यांनी हे काम रोखण्याचं आता सध्या विद्यमान ते माजी बी होते सध्या विद्यमान बी आहे की त्यांनी काही लोकांना असं उभं केलं प्रत्येक याच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता असेल काही कार्यकर्त्याला उभं करून अनिल कौशिक बोललो ना तुम्हाला नाव पण घेऊन गरज काय आहे नाव आता जिल्हा अध्यक्ष महाजनचा आहे माया तोंडातून नाव घ्यायचं असेल तर मी घेतलं नाव आणि विशेष म्हणजे यांना ऐका ऐका यांना मी माझ्या अगेन दोन रोग राहिला असताना असं एकूण 3 वेळा सतत लगातार 3 वेळा ते हरलेले आहे आणि आता हे 4थी वेळ आहे चौथ्या वेळेला सुद्धा असं काय नाही काहीतरी की कुठे ना कुठेतरी चांगल्या कामाला खोग आला होता समाजामध्ये चांगलं काम करत असताना त्याला कुठे ना कुठेतरी वेगळं वळण द्यायचं या जिल्हाध्यक्षांनी या ठिकाणी सुलभ शौचालय होतंय त्याची दुर्गंधी पसरेल किंवा अजून काही काय काय काही ठिकाणी काही लोकांच्याकडे ते तोंडी बोललेले आहेत आता तुम्ही म्हणाल की त्याचं प्रूफ काय आहे का परंतु तोंडी बोललेल्याचं कुठं प्रूफ नसतं त्यांनी सांगितलं आमच्यातल्या काही लोकांना शेट सत्रामधल्या की संपशिवाय त्या ठिकाणी स्वतःचं ऑफिस उघडेल भारतीय जनता पार्टीचं ऑफिस खोलेल त्याचा दुरुपयोग होईल आपण पाहिलं असेल की या विरुंगा केंद्रामध्ये टोटली चारही बाजूनं ग्लास आहेत कुठेही त्याच्यामध्ये भीत नाही आणि खरोखर हे ज्यावेळेला नवी मुंबई महापालिकेच्या सर्व गार्डनमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विरुंगा केंद्र आहे हे खरं असतोय मी म्हटलंय मागाशी की ज्येष्ठ नागरिकांची मंदिर आहे कारण 17 मध्ये जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिक आता आहे एक 4 बिल्डिंग आता अशा आहेत की त्या ठिकाणी एक एकच माणूस राहतो परवाच आमच्याकडे राजकीय दोषापोटी अरे बोलतात ना बोलतात बोलतात ना बोलतात महिलांना बोलण्याचा चान्स आहे महिलांना बोलण्याचा अधिकार आहे 50% 50% म्हणून तर मुंबई म्हणजे सर्व महापालिकेमध्ये 50% महिला आहे भाजपा में ही है शेवर साहब भाजपा में ही मैं तो भाजपा में हूँ नहीं नहीं सर आप मेरा सवाल मैं ये कह रहा हूँ कि अगर आप एनसीपी में होते आज सरकार उनकी होती तो इस तरह की कंडीशन नहीं होती तो क्या आपको लगता है कि कहीं कहीं भाजपा में चले जाने की वजह से राजनीतिक द्वेष जो पैदा नहीं नहीं सर ये तो 2015 भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आदरणीय दयवंती शेवाळे या निवडून आलेले आहेत त्यामुळेच्या भाजपचेच आहेत तो एक प्रश्न मिटलेला आहे आणि दुसरं असं की आता निवडणूक होऊ घातलेले आहेत त्या ठिकाणी जर 250 ते 400 लोक त्या विरंगुळा केंद्रामध्ये सिनियर सिटिझन किंवा त्यांच्या माध्यमातून महिला भगिनी जात असतील तर कुठंतरी कोणाचं तरी मन त्या ठिकाणी खातं मन खातं म्हटलं कोणातरी वाईट वाटतं आणि फक्त मग कोणाला तरी 1-2 लोकांना पुढं करायचं आणि आपला जो मनोदय आहे जो आपला मानस आहे त्यातून मोकळा करायचा एवढंच यायच्या पाठीमागे आहे राजकीय द्वेष याचा एवढंच एक शब्द लागू शकतो याला आणि म्हणून जे तुम्ही एक या ठिकाणी घेतलेलं आहे आम्ही ते या सभागृहामध्ये निश्चित स्वरूपामध्ये 4 तारखेला घेणार आहोत आणि रस्त्यावरती सुद्धा वार्ड क्रमांक यांचा जो वार्ड 17 सेक्टर आहे 17 सेक्टरमध्ये सुद्धा जनतेच्या माध्यमातून आंदोलन करणार आहोत तिथून यायला जायला फक्त मार्ग वापरून ते काम
विठ्ठल मोरेंच्या विनंतीवरून पालकमंत्र्यांनी ते काम होतो तोही मुद्दा ह्यामध्ये घेणार आहात कारण तत्कालीन सत्ताधारी महानगरपालिकेच्या सत्ताधारींनी ते बिलकुल 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 जे जे जनतेचे प्रश्न आहेत आणि जाणीवपूर्वक ते अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून किंवा पालकमंत्र्यांच्या माध्यमातून किंवा विरोधकांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे ते या ठिकाणी आम्ही निश्चित स्वरूपात घेणार आहोत. पत्रकार बंधूंनो व्यास करा ना, हे सरकार काँग्रेस चालवतंय, हे सरकार शिवसेनेचं नाहीये, काँग्रेस चालवतंय. काँग्रेस जसं सांगेल तसे सगळे शिवसेनेचे मंत्री ऐकतो. आता आलो मी राजकारणावर आलो. शरद पवार नाही, 2012 मध्ये तुम्ही याला मंजुरी आणली. 2012 मंजुरी आणल्यानंतर स्टँडिंग महासभा काम सुरू झालं, कामाला कार्यादेश घेतला आणि त्याच्यानंतर तोंडी सूचना देऊन ते बंद पडलं असा दावा तुम्ही करताय. त्याच्यानंतर त्याला लेखी बंद पडले, लेखी सूचना देऊन बंद केले काम. दरम्यानच्या कालावधीमध्ये शिवाय माडम स्वतः नगरसेवकांचे सगळे बरेचसे नगरसेवकांचे तुम्ही स्टँडिंग मध्ये महासभेमध्ये याच्याविषयी अवस्था नव्हता. काय झालं, काम बंद केलं, काम आता परवा बंद केलं, म्हणजे 25 तारखेला बंद केलं. दरम्यानच्या कालावधीमध्ये स्टँडिंग झाली असेल महासभा नाही. दरम्यानच्या काळामध्ये ज्या वेळेला महासभेला लक्षवेधी टाकली, लक्षवेधीच्या आधी त्यांनी 20 तारखेला संध्याकाळी, त्या दिवशी सुट्टी होती, हॉलिडे होता, हॉलिडे असताना सुद्धा सिटी इंजिनियर आणि एज्युक्युटिव्ह इंजिनियर हे दोघेही गार्डनमध्ये आले. त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला बोलवलं, त्यांनी सांगितलं उद्यापासून काम चालू करा, आयुक्तांचा आदेश आहे काम चालू करायसाठी. आता सिटी इंजिनियर ज्या वेळेला येऊन सांगतात, एज्युक्युटिव्ह येऊन सांगतात, त्यावेळेला आम्ही काम ते संबंधित माणसं चालू केलं, त्या ठिकाणी काम चालू केलं. काम चालू झालं असताना सुद्धा 5व्या दिवशी 25 तारखेला हे पत्र दिलं. म्हणजे हे पत्र आणि पत्र दिल्यानंतर त्याच्यानंतर महासभा झाली, उद्या येणाऱ्या महासभेमध्ये तो कमी हे करू त्याच्याबद्दल. वेळेवर झाला असतो हा प्रश्न आलाच नसता असं नाही. वेळेवरच आहे बघा, हे वेळेवरच आहे. अजून याच्यामध्ये तुम्ही जरा प्लीज दोन हजार बाराच महानगरपालिकेचं धोरण आहे. 2017 मंजुरी घेतली, मंजुरी आता घेतली 2019 ला. हा 70% आता बांधकाम झालं. 70% तो घेतलेला ना, तो मंजुरी, ही सगळ्या मंजुरी घेतलेल्या आहे उद्यानामध्ये. काय त्याच्यानंतर कार्यादेश मिळाला 20/2019 ला आणि स्थायी समितीचा ज्या वेळेला हे मीटिंग होती त्या 19/9/2019 ला स्थायी समितीमध्ये मंजूर झालेला आहे. म्हणजे तो 25 लाखाच्या वर असल्यामुळं स्थायी समिती विषय मध्ये राहतो. तो जी वर्कऑर्डर आहे ते 20/9/2019 ची आहे. आणि 27/19 ला महासभेमध्ये हा प्रस्ताव आला होता. मी आपल्याला सर्वांना सांगतो की हे विळंगा केंद्र सेक्टर 17 मध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये हे झालं पाहिजे. आणि या ठिकाणी बरेच ज्येष्ठ नागरिकसुद्धा या ठिकाणी आता आलेले आहेत आपल्याला भेटण्यासाठी.
आणि हे लवकरात लवकर चालू व्हावं म्हणून आज ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. मी या ठिकाणी आपल्याला विनंतीपूर्वक सांगतो की सांगू इच्छितो की या वार्डामध्ये काँग्रेसचे उमेदवार कौशिक यांना याच वार्डातून 2 वेळा हरवलं. त्याच्या अगोदर 16 आणि 17 हा वार्ड असा आल्या तर त्यावेळेला त्या ठिकाणी एकदा हरले गेले ते. आता ही 4थी वेळ आहे आणि इलेक्शनच्या निवडणुकीच्या तोंडावरती हा मुद्दा उपस्थित केला, समाजामध्ये त्याची दिशाभूल केली तिथल्या ज्येष्ठ नागरिकांची, परंतु दिशाभूलला हे ज्येष्ठ नागरिक भूलले नाहीत. त्या दिवशी कौशिक यांनी त्या ठिकाणी आले असताना जवळजवळ 200 सिनियर सिटीजन गार्डनमध्ये जमलेले होते. त्याचा त्यांनी त्याला जाबसुद्धा विचारला की कौशिक हे विणगा केंद्र का आपण थांबवताय. त्यावेळेला तिथून त्यांनी पळ काढला अक्षरशः आणि ते निघून गेले. प्रत्येक वेळेला चांगलं काम करत असताना हे त्या ठिकाणी त्याची अडवणूक करतात हे मूळचं कारण आहे. आता जो माणूस 3-3 वेळा हरला जातो त्यावेळेला बेचैन होतो तो, हे प्रत्येकाला माहिती आहे. आणि यावेळेला सुद्धा तीच परिस्थिती असताना हे कुठे ना कुठेतरी चांगलं काम थांबवावं, थांबलं पाहिजे या दृष्टिकोनातून हे काम त्यांनी थांबवलेलं आहे. पालकमंत्रीने कोई लेटर भेजा जिसके बाद महानगरपालिका ने इस काम को रोका है, क्या वजह रही उसके पीछे? अभी पालक देखो लेटर कभी भेजा है वो तो मेरे को मालूम नहीं, लेकिन वो जो लेटर महापालिका ने दिया है वो लेटर में उल्लेख किया है पालक मंत्री का. वो 25 तारीख को मेरे को लेटर मिला. माझ्याकडे कॉपी म्हणजे व्हॉट्सअपवर जे आहे आहे कॉपी भी आहे. जरा काय कारण लग रहा सर आपको, क्या राजनीतिक द्वेष के कारण पालकमंत्री नगर पालिका को इस तरह का निर्देश दिया है कि आप वार्ड का काम रोक दिया जाए? देखो भाई भाई, पालक मंत्री के पास जाने के बाद लोग गए पालक मंत्री के पास या खुद अनिल कौशिक गया होगा. अभी इलेक्शन है, अभी कुछ भी काम करने के लिए रुखाने के लिए जो आदमी जाता है आघाड़ी है उसके वजह से उसने रुकाने का संदेश दिया होगा. लेकिन देखा जाए तो 2 महीने का समय बचा है इलेक्शन में, क्या लगता है कि पूरी काम कंप्लीट हो जाती 2 महीने में? देखो अभी 1-1.5-2 महीने में काम 70% पूरा हुआ. अभी उसमें क्या है, ऊपर खाली पत्रे का काम है, तिल का काम है, वो करने के लिए क्या 15 दिन लगता है? साइड में ग्लास है, सब ग्लास ऑर्डर देगा, इधर काम चालू होते रहे, ग्लास बिठाने का पत्रा बिठाने काम हो गया. साहब आपसे मैं सवाल पूछना चाहता हूँ, क्या कोई प्रोविजन है कि इस तरह से किसी काम को पालक मंत्री रोक सकते हैं जिसका प्रस्ताव मंजूर हो चुका है, जिसका 70% ज्यादा काम हो चुका है, ऐसे में अगर काम रोका जाता है तो जाहिर सी बात है कि सीनियर सिटीजन के लिए जो निर्माण होगा रेगुलर के थ्रू रुक जाएगा, उससे उनको नुकसान हो सकता है, तो ऐसी कंडीशन में आप लोगों की क्या भूमिका रहेगी? ऐसा कोई प्रयोजन नहीं है काम रोकने का. एक बार अगर कमिश्नर ने उसको वर्कआउट में सही होने के बाद ऐसा प्रयोजन है, लेकिन लंबा खींचने का काम कर रही है कि इलेक्शन आ रहा है, इलेक्शन का फायदा नहीं उठाना नहीं चाहिए शेवल ने करके ये सब चीज चल रहे हैं. जरूर आता येणाऱ्या 4 तारखेच्या महासभेमध्ये ही लक्षवेधी येईल. या लक्षवेधीनंतर जरी काम आमचं जर काही प्रॉब्लेम आलेच तर मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल. त्यांना धडा आता तुमच्या माध्यमातून जनता शिकवणार आहे. जनता बोलूच लागली आहे की आता फक्त काँग्रेस हे सरकार चालवते, एक भावला रुपी कोणतरी उभा केलं त्याला चावी देतात, चावी संपली का पुन्हा भावला गप्प बसतो, पुन्हा चावी मारतात.
तुम्ही म्हणाल शरद पवार शरद पवार शरद पवार नाही चालवत, चालवतो काँग्रेस। आता ती चावी लावली त्याला, ती चावी थोडी देत चालेल, थोडी देत चालेल, थोडी चालेल। साडेचार वर्ष बेळात राहणार आणि दोन महिने झाले किती बाहेर पडणार।